नमस्कार, मी सौरा। आज तुम्हाला घरच्या घरी भेळ कशी बनवायची ते दाखवणार आहे। चटपटीत आणि झटपट होणारी भेळ नक्की करा, मधल्या वेळेत खायला मस्त आहे। आता या ठिकाणी मुरमुरे घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा इथे। आता भेळमध्ये टाकणारे साहित्य बघा, एक टमाटा घेतलेला आहे बारीक चिरून, एक कांदा घेतलेला आहे, फरसाण आहे आवडीप्रमाणे ठेवा तुमच्याकडे कुठला फरसाण असेल तो, लिंबू घेतलेला आहे लिंबाचं पाणी काढून घेतलं मी एक, शेंगदाणे लागतील थोडी, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे मी चवीप्रमाणे मीठ, चाट मसाला लागेल अर्धा चमचाला थोडा कमीच आहे, आणि बारीक चिरून हिरवी मिरची, आणि त्याचबरोबर टमाटे केचप घेतलेले आहे 3 ते 4 चमचे यामधलं वापरते मी। आता हे पूर्ण साहित्य टाकून घेते मी टमाटा, आणि ही भेळ मधल्या वेळेत खायला मस्त आहे। कांदा टाकलेला आहे, घरच्या घरी नक्की बनवून पहा। फरसाण, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी चवीप्रमाणे, मीठ, लिंबाचा रस। आता हे साहित्य एकजीव करून घेते अगोदर, आणि भांडं थोडंसं मोठंच घ्या, मुरमुरे जास्त असतील तुमच्याकडे, आणि त्यानंतर हे टमाटा केचप। आता छान एकजीव करून घेते मी, त्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा टाका, माझ्याकडे खराब आहे त्याच्यामुळे मी टाकत नाही। हे बघा एकदम छान झालेली आहे भेळ मस्त अशी। आता या ठिकाणी एका प्लेटमध्ये भेळ काढून घेतलेली आहे, जळून दाखवते अशा प्रकारे दिसते ही, आणि यावरून कोथिंबीर शेव वगैरे, परत तुम्हाला फरसाण वगैरे टाकायचे असतील, डाळिंबाचे दाणे टाकू शकता घरच्या घरी। चटपटीत आणि झटपट होणारी भेळ आहे, नक्की करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला नवीन असावं तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।